वेलकम टू माय चैनल। आज अपन वन साइड का जो गळा आहे तो कसा बनवायचा आहे तो आज अपन बघणार आहोत। त्यासाठी अपन हे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। कॅनव्हास पेपर नंतर अपन हा गळा जो बनवणार आहे त्याला अपन इथे एक मार्किंग करायचे आहे आणि 5 इंचावर एक मार्किंग करायचे आहे। त्यानंतर सरळ रेषेमध्ये जेवढी आपल्या गळ्याची उंची असेल तेवढी आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे। तर आपण घेतलेली आहे 9 इंच, म्हणजे हा गळा आपला 8.5 इंच तयार होणार आहे। 1/2 इंच आपला शिवण्यासाठी जात असतो। तर आपण याचा अशा पद्धतीने याचा चौकोन तयार करून घेऊ। चौकोन तयार करून घेतल्यानंतर या जसं आपल्याला गळ्याचा शेप पाहिजे त्या हिशोबाने आपण गळ्याचा ह्याला शेप देणार आहोत। आपण याला इथे 2 इंचावर एक मार्किंग करायची आहे, परत इथे 2 इंचावर, इथे 2 इंचावर आणि इथे आपण 1.5 इंचावर घेणार आहोत। हे आपण 2 इंच 2 इंच 2 इंच आणि 1.5 इंच अशा पद्धतीने हे मार्किंग केलेलं आहे। याला आपण राऊंड शेप देऊन घेऊ। अशा पद्धतीने आपण याला राऊंड शेप देऊन घेतलेला आहे। याला थोडासा खालच्या साईडने राऊंड आकार देऊन घेऊ। आता याची आपण कटिंग करणार आहोत। आता याची कटिंग जी करणार आहोत त्याला आपण बाहेरच्या साईडने 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। आता याला आपण जो गळ्याचा आकार दिलेला आहे तो आपण याला कट करणार आहोत। जो राऊंड शेप आपण दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला याला कट करायचा आहे। नंतर इथे आपण हा सरळ रेषेमध्ये आपण हा कट करणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण हा वन साईडचा गळा जो आहे तो आपण कट केलेला आहे। तर यामध्ये आपण येथे दोरी पण लावू शकतो। तर याची कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे, तर याची स्टिचिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते। अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।